नमस्ते. नमस्ते. तुमचं पूर्ण नाव? अक्षय संजय मोरे. राहणार शिरजगाव. मोबाईल नंबर? 8669005669. बरं. आता तुम्ही जे इथं आपल्या तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये नेमाशक्ती वापरले, तर नेमाशक्ती वापरल्यानंतर तुम्हाला इथं काय काय बदल जाणवतोय? नेमाशक्ती वापरल्यानंतर पहिली गोष्ट, झाडांना भरपूर बदल झालेला दिसतोय. हिरवेगारपणा आलेला आहे आणि जो आपला निमटेड होता, जो आपण पहिल्यांदा सोडायच्या आधी चेक केला होता, गाठीचं प्रमाण खूप प्रमाणात जास्त होतं. आणि सोडल्यानंतर काही दिवसांनी चेक केला तर गाठींचं प्रमाण कमी प्रमाणात आढळले. खूप झाडांची पण अशी सुधारणा झालेली वाटते. सेटिंग पण पूर्ण अशी चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि ड्रॉपिंग ही काहीच झालेली नाही आहे झाडाखाली. वाटलं असं तुम्ही बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. झाडं खूप भारी दिसतं आता, हिरवेगार आणि खूपच चांगले रिपोर्ट आलेले आहे नेमाशक्तीचे आपल्याला. बरोबर. पिन होल बोरर तुमच्या बागेत होता का नेमाशक्ती वापरण्याच्या पूर्वी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय त्याच्याबद्दल जाणवत आहे का? पिन होल बोररचे जे पहिले होते आपल्याकडे खूप प्रमाणात होते, म्हणजे झाडाखाली पूर्ण भुस्सा पडलेला दिसायचा आपल्याला. आता झाडापाया खाली काहीच दिसत नाही आणि झाड पण असं स्टोरेज तयार होतं असं दिसतंय झाडामध्ये. भरपूर पिन होल वरती चांगला बदल दिसतो त्याच्यामध्ये. बरं. याच्यामध्ये तुम्ही, तसं मी तुम्हाला एक आम्ही सॉल म्हणून दिलं होतं स्प्रेसाठी, आम्ही सॉलचा स्प्रे घेतल्यानंतर त्याच्यात काही बदल वाटते का झाडामध्ये, आणि ते बदल कसे? ॲमेसॉलचा जेव्हा स्प्रे घेतला तेव्हा मधमाशी खूप कमी प्रमाणात होते. ॲमेसॉलचा स्प्रे गेल्यानंतर मधमाशीचा खूप इफेक्ट दिसला झाडावरती आणि थोडीशी काळोखीपणा आला आणि ड्रॉपिंग ही काहीच झाली नाही. ड्रॉपिंगला खूप म्हणजे फायदा झाला, ड्रॉपिंग होऊनच दिली नाही ॲमेसॉलने. खूप भारी प्रोडक्ट वाटलं ते ॲमेसॉल. बर. आता याच्यानंतर नेमाशक्ती वापरल्यानंतर म्हणजे तुम्हाला जे काही चांगले बदल अनुभवले, तर याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? नेमाशक्ती हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे. पहिल्यांदा असं वाटतं आपल्याला बंपर डोस आहे, त्याची किंमत थोडी जास्त वाटते, पण त्याचे वापरल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर ते काही वाटत नाही. नेमाशक्तीचे खूप भारी रिझल्ट आलेले आहे मला आणि खरंच नेमाटोडला खूप फायदा झाला. त्यानंतर आपल्याला झाडावरती आळी ही कोणत्याही प्रमाणात आढळली नाही आहे. आत्तापर्यंत अजून आळीचा एक पण स्प्रे गेलेला नाही आहे, प्रॉब्लेम गेलं नाही, काहीच नाही आणि आळी कुठं पण दिसत नाही. आणि त्यानंतर झाडांमध्ये खूप अशी नेमाशक्तीने व्यवस्थितपणा दिसतोय, हिरवेगारपणा आणि झाडामध्ये थोडासा बदल जाणून दिसतोय नेमाशक्तीने. शेतकऱ्यांना नेमाशक्ती वापरण्याच्या संदर्भात तुम्ही त्यांना काय सांगू शकता? नेमाशक्ती वापरलं पाहिजे का? नेमाशक्ती 100% वापरलं पाहिजे. नेमाशक्ती तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला स्वतः रिझल्ट येतील. मला खूप भारी प्रकारचे रिझल्ट आले आहे नेमाशक्तीमुळे. बरं. नेमाशक्ती वापरल्यानंतर बाकीचे जे काही पेस्टिसाईड आहे त्याच्यामध्ये तुमची बचत, खर्चामध्ये बचत झाली का? नेमाशक्ती वापरण्यामुळे खर्च वाढलाय? नेमाशक्ती वापरल्यामुळे खर्च कमी झाला आहे. जो आपला कीटकनाशकचे स्प्रे होते ते खूप कमी प्रमाणामध्ये गेलेले, म्हणजे जे आपल्या आळीसाठी स्प्रेच गेले नाही झाडावरती. बर. चल, धन्यवाद. धन्यवाद.